इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र म्हणजेच ई कॅम पुण्यामध्ये 29 जुलै पासून एक्सपो 2017 हे प्रदर्शन आयोजित करते, ज्यामध्ये विद्युत क्षेत्रातील नामवंत कंपन्यांची उत्पादनं पाहण्याची आणि तंत्रज्ञान समजून घेण्याची अपूर्व संधी पुणेकरांना उपलब्ध होणार आहे. विद्युत क्षेत्रातील नामवंत कंपन्यांची ट्रान्सफॉर्मर्स, केबल, वायर, स्विचेस, जनरेटर, अर्थिंग, एलईडी दिवे, होम ऑटोमेशन्स, हार्मोनिक्स, सोलार, ग्रीन एनर्जी, विजेची उपकरणं हे सर्व इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रने आयोजित केलेल्या एक्सपो 2017 या प्रदर्शनात प्रत्यक्ष बघायला आणि समजावून घ्यायला मिळणार आहे. याबरोबरच महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे ग्राहकांना घरबसल्या सेवा आणि सुविधा कशाप्रकारे मिळवता येतील हे सांगण्यासाठी महावितरणचा स्टॉलसुद्धा या प्रदर्शनामध्ये लागणार आहे. याचा लाभ सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांनी घ्यावा असं आवाहन यावेळी ई कॅमचे अध्यक्ष सुनील गायकवाड यांनी केलं आहे. नमस्कार, मी सुनील गायकवाड, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र पुणे विभागाचा अध्यक्ष आहे. आमची इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनची 32वं वर्ष आहे. यावर्षी आम्ही इलेक्ट्रिकल एक्सपो 2017 हे विद्युत उपकरणांचे प्रदर्शन, विद्युत साहित्याचे प्रदर्शन आम्ही यावर्षी आयोजित केलेलं आहे. हे प्रदर्शन शनिवारी दिनांक 29 जुलै 2017 रोजी घरकुल लॉन्स DP रोड कर्वे रोड कर्वेनगर येथे होणार आहे. DP रोड येथील घरकुल लॉन्स येथे 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता या विद्युत प्रदर्शनाचं उद्घाटन महापौर सौ मुक्ता टिळक यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महावितरणचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे, ऊर्जा विभागाचे अधीक्षक अभियंता SR नलावडे, मुख्य अभियंता MG शिंदे, विद्युत निरीक्षक NI पाटील आणि परांजपे स्कीमचे MD शशांक परांजपे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. वरील प्रदर्शन सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये सर्व नागरिकांसाठी मोफत आहे. या ठिकाणी विविध कंपन्यांचे उत्पादने आपल्या लोकांच्या पाहण्यासाठी म्हणजे ग्राहकांच्या पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. याच्यातनं नागरिकांनी चांगल्या प्रकारचे वस्तू वापराव्यात, ज्याच्यामधून पुढं होणारी हानी टळेल हा त्यामागचा एक उद्देश आहे. त्याचबरोबर ती महावितरण म्हणजेच MSEB च्या वतीने या प्रदर्शनामध्ये त्यांच्या ॲपचं एक प्रदर्शन ठेवण्यात आलेलं आहे, ज्या ॲपच्या माध्यमातून वीज बिल कसे भरावे, त्याचे आपल्याच वीज बिलाची कशी माहिती घ्यावी, आपले घरात येणाऱ्या मीटरचे रिडिंग कसे घ्यावे याची माहितीसुद्धा दिली जाणार आहे. यासाठी महावितरणच्या तर्फे त्यांचे तांत्रिक अधिकारी या प्रदर्शनासाठी वेळात वेळ काढून उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमासाठी सकाळी 11 वाजता मुख्य पाहुणे म्हणून माननीय महापौर मुक्ता टिळक उपस्थित असणार आहे. त्याचबरोबर ती महावितरणचे संचालक श्री ताकसांडे साहेब, नंतर श्री चीफ इंजिनियर श्री MG शिंदे, नंतर विद्युत निरीक्षक श्री सुरा नलावडे आणि त्यांचे अधिकारी यांचे असिस्टंट श्री नाई पाटील उपस्थित असणार आहे. या प्रदर्शनासाठी विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत. वेगवेगळ्या कॉलेजचे, इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी, आर्किटेक्चरचे विद्यार्थी, तसेच विविध कंपन्यांचे सल्लागार हे आवर्जून भेट देणार आहेत. या प्रदर्शनासाठी साधारण 2000 लोक प्रदर्शन बघायला येतील असा आमचा अंदाज आहे. हा पहिलाच मोठ्या प्रमाणाचा उपक्रम संघटनेच्या माध्यमातून केला जात आहे. हा पुण्यामध्ये ईकॅम म्हणजे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्या मार्फत केला गेलेला हा पहिलाच उपक्रम आहे आणि विद्युत क्षेत्रातील एवढ्या मोठ्या कंपन्यांचे प्रदर्शन प्रथमच भरवण्यात आलेलं आहे आणि जे सर्व सार्वजनिक लोकांसाठी, सार्वजनिक म्हणजे सामान्य लोकांसाठी हे असणे हा पहिलाच प्रयोग आहे. पुणे ईकॅमच्या निमित्ताने सादर होणारं प्रदर्शन पुणे ईकॅम पुणे 2017 एक्सपो या नावाने आम्ही ते सादर करीत आहोत. इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स आमचे सभासद आहेत आणि पुण्यामध्ये सादर होणाऱ्या एक्सपोमध्ये जवळजवळ 35 पार्टिसिपंट्स आहेत की ज्याच्यामध्ये विद्युत जनरेटर, ट्रान्सफॉर्मर, LED, स्विचेस, वायर्स, केबल्स असे आमचे जे काही स्टॉलधारक आहेत. या व्यतिरिक्त आपल्याकडे येणाऱ्या व्हिजिटर्समध्ये सामान्य नागरिकांसहित विद्युत कॉन्ट्रॅक्टर, विद्युत कन्सल्टंट, क्रेडाई सभासद, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे सभासद संचालक,
या व्यतिरिक्त महत्त्वाचं म्हणजे की जे इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी यांना आम्ही मुद्दाम सहभागी करून घेत आहोत. या एक्झिबिशनचं सगळ्यात खास वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व एक्झिबिशन सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोफत आहे. सामान्य नागरिकांपर्यंत विद्युत उपकरणाचा व विद्युत इन्स्टॉलेशनचा चांगला संदेश द्यायचं काम आम्ही इकॅमच्या तर्फे करत आहोत. सर्वांनी या एक्झिबिशनला व्हिजिट करावी व गाईडलाईन्स द्यावी आणि घ्यावी असा इकॅमतर्फे आम्ही आवाहन करत आहोत. यावेळी इकॅमचे सुहास साने, अमर पाटील, राजेंद्र सिन्नरकर, गोरक्षनाथ शितोळे आणि नरेंद्र शिंदेकर आदी उपस्थित होते. प्रतिनिधी प्रणाली जोशी, पुणे मेट्रो महानगराची लाईफलाईन, पुणे.